हवे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा। हा संतांचे इतके अनमोल असे उपकार आहे की त्यांच्या पायावरती आम्ही आमचा जीव जरी घातला ना तरी संतांचे उपकार फिटणार नाही। होय, एवढे उपकार आमच्यावरती ज्ञानोबांनी केले, एवढे उपकार आमच्यावरती तुकोबांनी केले, एवढे संतांनी आमच्यावरती उपकार केले, कोणी कोणी उपकार केले आमच्यावरती। ज्ञान देवे रचला पाया तुका झाला सिकडस, कोणी पाया रचला? ज्ञानेश्वर माऊलींनी पाया रचला। पाया रचताना ज्ञानेश्वर माऊलींनी आम्हाला ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ दिला। काली अक्षर भाईस बराबर, ज्या काळात आम्हाला लिहिण्याचा अधिकार नव्हता, आम्हाला वाचण्याचा अधिकार नव्हता, जी संस्कृत भाषा होती, ज्या संस्कृत भाषेमध्ये जो आमचा धर्मग्रंथ पवित्र अशी गीता लिहिलेली होती, त्याचीच टिप्पणी ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आम्हाला सोपं करून सांगितलं। उपकार नाहीत का ज्ञानेश्वर माऊलींचे आमच्यावरती? कोणाकुलाच्या घरात ज्ञानेश्वरी हे हात वर करता का? वाह क्या बात आहे। कोणाकुलाच्या घरामध्ये हरिपाठ आहे? अरे वा छान। बाकीनासकडे नाही? चांगदेव पासष्टी गंजक दूर आहे म्हणा आमदार नभो। हा ज्ञानेश्वर माऊलींचं एवढं साहित्य आमच्याकडे हरिपाठ आहे ना? कोणाकडे हरिपाठ आहे आमच्याकडे? हा जुन्या महादेवाच्या मंदिरावरती, आता नाही हा, श्री शिवाय नमस्तुभ्यम। हा आता आता ते आमच्या प्रदीप मिश्रा जिनमुळे कमीत कमी आमचे लोक ते मंदिरात तरी जायला लागले, नाही ते गावेगावना महादेव कसं आम्हाला उजाड पुढे होतात कली महाराज। हा महादेवकडे कोणीही दखल जाये नाही, महादेव फक्त सोमवारा दिनच मंदिर म्हणाय, बाकीना दिन गैरहजर राहे। हा तो पण श्रावण सोमवारी जसायचा, इतर दिवशी जसं काही नसायचा, फार झालं तर महाशिवरात्रीला यायचा। पण त्या प्रदीप मिश्राचे आभार, कमीत कमी आमची माता रोज मंदिरात जायला लागली। एक लोटा जल सारी समस्या का हल, अभी उसने बदल दिया है, दो लोटा जल सारी समस्या का हल। अभी प्रदीप मिश्रा कहने वाले हैं कुछ दिनों के बाद, एक लोटा दूध असं चालेल का? नाही ना बाबा, मागायचंय दे कसं परवडी ना आम्हाला, राजूभाऊ मंदिर बरोबर जुना जुना त्याची चाल फुकटात पाणी आहे ना। मग एक लोटा जल सॉरी समस्या का हल, कमीत कमी मायमाऊली जायला लागली। पण गेल्यानंतर मंदिरातून एक विशिष्ट वेळेत लगेच बाहेर आलं पाहिजे की नाही? हा मंदिराचा गाभारा केवढा असतो माय? 50x50 फुटाचा असतो का? 100x100 फुटाचा किती असतो? एक 5x5, 6x6, 7x7 छोटासा गाभारा असतो। हा छोटंसं मंदिर, मंदिराचं मोठं सभामंडप मोठं असेल, पण मंदिराच्या गाभाऱ्यात फार झालं 2-3 लोक 4 लोक बसू शकतात। हा 2-3 महिला, मग ज्या महिला बसल्या त्यांना असं वाटतं महादेव आते आमना बापना हा ते मी महादेवले अजिबात सोडावू नाही, तोल गुण बाहेर न्या बाया घुसण्यात त्या। मला एक सांगा, तो महादेव अशानं प्रसन्न होईन का माय? अरे देवाच्या मंदिरात गेल्यानंतर काही क्षणात बाहेर आलं पाहिजे, याला पुरावा दिलाय ज्ञानेश्वर माऊलींनी काय? देवाची द्वारी
उभा क्षण भरी, एका क्षणासाठी जरी देवाच्या दारात गेलात चार मुक्त्या भेटतात तुम्हाला, चार एका क्षणात जरी गेले तरी कस एक समीपता देवाच्या जवळ जाणं, सलोकता देवाचा लोक प्राप्त होणं, स्वरूपता देवासारखं दिसणं, संयुज्यता देवच होऊन जाणं एका क्षणात. का चार तास माझे तू नसता बा मला सापडणार मशीन, तुला जे एकटीने चोयत बसणार द्यालय मा तिकडच्या महिलांची गोष्ट सांगून राहिलो, भायाने विचारल्या नुसत्या बोट्या मोडी मोडी थकी जातीस, माय वादे काही खरं नाही हा. मग त्या बाहेरच्या बायका जर तुम्हाला जर शिव्या घालत असतील तर तू मला महादेव प्रसन्न होईल का? बरं देवालाही म्हणजे प्रसन्न करण्यासाठी त्याची भक्ती करण्यासाठी एक विशिष्ट वेळ आहे की नाही देवाला भेटायला जायची? हा ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे साधारणतः चार वाजेनंतर ना, का तीन वाजता बी, दोन वाजता बी, काही काही मावल्या ती एक वाजता बी. अरे तो महादेव जपेल आहे ना, जपेल महादेव भास केली पाणी टाकत तो इतकं थंडी नादी देव प्रसन्न होईल का? माय एका विशिष्ट वेळेला गेलं पाहिजे, गेल्यानंतर काही क्षणात बाहेर आलं पाहिजे, इतरांना सुद्धा त्यांचा लाभ मिळाला पाहिजे, तरच महादेव तुम्हाला प्रसन्न होणार आहे. आ महादेव कसा आहे आमचा भोडा आहे, कुणालाही प्रसन्न होतो, पण त्याची भक्ती त्या पद्धतीने केली पाहिजे. चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, हा भोला आहे महादेव, तो तुम्हाला 100% सगळ्यांना प्रसन्न होणार आहे, पण त्याची भक्ती सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने करता आली पाहिजे. होय कुणाचं मन दुखावून तुम्हाला भोलेनाथ प्रसन्न होणार नाही, भोलेनाथाला प्रसन्न करायचं असेल तर सगळ्यांचे मन कशी असली पाहिजे प्रसन्न. सिद्धीचे कारण तुमचं मन कसं असलं पाहिजे माय, प्रसन्न असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे आमचं मन? हा आमचा चेहरा सुद्धा कसा असला पाहिजे? प्रसन्न असला पाहिजे. हो सकाळी उठल्यानंतर आमचा चेहरा पाहिल्यानंतर चार लोकांना आनंद वाटला पाहिजे. हा तुम्हाला सगळ्यांनी एकमेकांनी रामराम केलं पाहिजे, नमस्कार केलं पाहिजे. काहींचे चेहरे असे असतात दरिद्री विचारू नका, सकाळ झाली तरी पहा त्यांच्याकडे, संध्याकाळ झाली तरी असं हा महिने उधार बिचा. हा बाकीनाथना चेहऱ्यावरती असं डायरेक्ट ट्रेस राहत असे आड्या महिला मंडळने असून खाऊन डाव चेहरा प्रसन्न ठेवायचा, आनंदात राहायचा, आनंदात जीवन जगायचं.
कंजूशी काबर करून राहिले, काळ्या वाजवायला कंजूशी सुरुवातीपासून मी पाहून राहिलो। जर तुम्ही कीर्तनात टाळी वाजवली नाही तर काय होतं माहिती आहे का तुम्हाला? पाप लागतं बरं का। कीर्तनात जर टाळी वाजवली नाही तर मेल्यानंतर तिकडं आपलं कोर्ट भरतं, तिकडं ते चंद्रगुप्त घेऊन जातो ना तो आपल्याला तिकडं ते यम चंद्रगुप्ताच्या दरबारात, आणि मग तिथं कोर्ट चालतं तुमच्या विरोधात। हा, आणि मग तिथं विचारलं जातं तुम्हाला सप्त्याला देणगी किती दिली होती, कीर्तनाला गेले होते का, मग तिथं कीर्तनात टाळी वाजवली होती का, टाळी वाजवली होती पण ती चांगली जोरात वाजवली होती का नुसतं असं अभिनय केला होता, नाटक केलं होतं असं वाटतं जसं काही डासाची मालिश चालू आहे, बाकीची असं बयबयला टाळ्या वाजतच। हा, टाळीसुद्धा वाजवताना आम्ही मनापासून टाळी वाजवली पाहिजे। टाळी वाजवल्यानं रक्ताभिसरण फास्ट होतं, आणि रक्ताभिसरण जर फास्ट झालं 8 दिवसपर्यंत जर प्रामाणिकपणे तुम्ही देवासाठी टाळी वाजवली, रक्ताभिसरण फास्ट झालं तर मी सांगतो, दाव्यानं सांगतो, 8व्या दिवशी तुम्हाला काल्याच्या दिवशी स्टॅम्प पेपरवरती लिहून द्यायला तयार आहे इथं बसलेल्या प्रत्येकाला। 1 वर्षापर्यंत जर तुम्हाला कुणालाही हार्ट अटॅक आला त्याची सगळी जबाबदारी आमच्या वारकरी मंडळाची राहील। हा, मतलब ना टाईमले कशी टाई वाजत असावी विचारू नका। दरबार म्हणतो तिथं तो चंद्रगुप्त विचारतो, तुम्हाला मनुष्य देह दिला होता, देवा धर्माला काही दान केलं का, काही 101 रुपया देऊ, अख्ख घरबार जेवायला जाऊ, वर त्यान 4 ताली डबा भरी भरी लावू, त्यांना मग बट्टी बी खुंदी खुंदी लावू, शिरांसाठी 1 कचुकडानी न्यारी थैली लई जाऊ, फ्रीजमा घालीशीन 4-5 दिन खाऊ। मग तिथं ते चंद्रगुप्त म्हणतो मग ते तुमचा वकील त्यांचा वकील, आणि मग तिथं कोर्ट ते शिक्षा सुनावतो काय तमाम सबूत अदालतीसनं तिचे पे पोहोचे है की मुजरिम ने धर्म कार्य में अच्छा दान धर्म नहीं किया है, उसने कीर्तन में जाके ताली भी नहीं बजाई थी, तो ये सब गुनाह के लिए उसे नरक की सजा सुनाई जाती है। आणि मग नरकात पाठवल्यानंतर ते नरकात यमाची किंकर लई डेंजर आहे, काय करणार। माची किंकर मारी ती, झोळी ती, तोडी ती, तुकडे तुकडे करी ती, मग नंतर गरम गरम तेलाच्या कढईमध्ये तळी ती। यमाचे किंकर कुणाला? जे टाळ्या वाजवत नाही, जे चांगलं दानधर्म करत नाही, जे देवाच्या मंदिरात जात नाही त्यांना। अद्याप मी तिथं गेलेलो नाही, तिथं गेल्यानंतर ती शिक्षा पाहिल्यानंतर मी तुम्हाला बसलेल्या प्रत्येकाला एक एक मिस कॉल केल्याशिवाय राहणार नाही। विठ्ठला मग जसं आम्हाला ज्ञानोबांनी सांगितलं, ज्ञानोबांनी आम्हाला हरिपाठ दिला, आम्हाला चांगदेव 65 दिली, अमृत अनुभव दिला, आम्हाला ज्ञानेश्वरी दिली, याच्या पुढे चालून सांगेल तुम्हाला हरिपाठ देत असताना छोटासा हरिपाठ दिला जो तुमच्या आमच्या खिशात असला पाहिजे। अरे ज्याच्या खिशात असेल हरिपाठ त्याचे प्रॉब्लेम सॉल्व होतील 1760। तो हरिपाठ आमच्या खिशात नाही, बरे जाऊ द्या ना, त्याच्यातलं क्रीम काढून दिलं ज्ञानेश्वर माऊलीने। काय
ते ज्ञानेश्वर बावले समजले नाही समजले आम्हाला नामदेव महाराज सुद्धा नाही समजले. जर ज्ञानेश्वर माऊली जर पाया रचलेले असतील आणि जर तुकोबारायच्या मंदिराचा कळस असतील तर ह्या मंदिराचं डिझाईन करणारे आर्किटेक्चर कोण असतील माहितीये का? त्याच ही रचना एक कीर्तनकार ने त्याच्या मग टाळकरी माळकरी उभे लावली मृदंग सुती टाळ घोस ही रचना कोणी केली? संत नामदेव महाराजांनी. आणि ते नामदेव महाराज आमच्या पोरांना सांगतात काय कुठं नाचायचं रे पोर हो नाचू रंगीत ज्ञान दीप लावू जगी जगात ज्ञानाचे दीप लावायला सांगितले. कुठे नाचायला सांगितलं तू आम्हाला कीर्तनात? आम्ही कुठे नाचतोय? आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. गणपती बुडवायला गाणी कोणती आमची? चक्र नकरा चक्र नकरा चक्र नकरा शांत बाय. देवा धर्माचं विलंबन कोण करत? आम्ही. होय आमच्या धर्माला बाहेरच्या लोकांकडून जेवढा धोका नाही तेवढा आमच्या चुकीच्या आचरणाचा धोका आहे. होय आमचे पोर देवा धर्माच्या कार्यक्रमात गाणे कोणी लावतात? आई झुमका आई झुमका आई झुमका वाली पोर हाय नदी थोडी ले चालली आई राघ्या व ज्ञानी जोडू आई पाणी पिवाली ती थोडी चालनी. आमना पोरे कमी की काय आम्ही बैरी बी कमी नीत. मस्तानी मन नावसे तुच मना बाजीरावसे तुना संगे मे सुसाजन माले करीले तुनी साजनी. तुना बाजीराव अजून शिंबड्या तो रुपया कमाई नाही राहणार तुले काय दगडे खावडेन का माय. आमचं विलंबन इथं आहे. आम्ही इथं या धर्म कार्यात आलं पाहिजे. आमच्या संतांचे उपकार आमच्यावरती आहेत. जसे ज्ञानोबांचे उपकार आहे जसे नामदेव महाराजांचे उपकार आहे तसे आमच्यावरती आमच्या चोखोबा महाराजांचे सुद्धा तेवढेच उपकार आहेत. आणि चोखोबा महाराजांनी त्या पंढरपूरच्या वाळवंटात अभंगाची रचना केली काय? Thank you.
अंधड इतरंग कुलाल महाराज अहो आमच्या संतांना मंदिरात सुद्धा प्रवेश नव्हता. मोतीराळे सर ज्या वेळेला चोखोबा महाराज मंदिरात गेले बळव्यांनी त्यांना हाकलून लावलं पिटाळून लावलं. अरे त्या आमच्या इंद्रायणीच्या त्या भीमेच्या त्या वाळवंटामध्ये त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आमचे संत चोखोबा गेले आणि त्यांनी म्हटलं काय पाहू कसे रूप डोळा आम्ही जातीहीन जातीनं महार होत हे देवा आम्ही तुझं दर्शन करू शकत नाही रे मंदिरात हे बळवे आम्हाला प्रवेश देत नाही ना पाहू कसे रूप डोळा आम्ही जातीहीन अरे हुब्या पायरीसी होतो देवा ऐकून या अभंग ऐकून या अभंग. आमच्या संतांनी किती कष्ट सहन केलेले आम्हाला एक एक अभंग दिला माय तुझा अधिकार कमी होता का. अरे ज्या वेळेला आमच्या ज्ञानोबा माऊलींनी समाधी घेतली आमच्या नामदेव महाराज पंजाबच्या घुमान पर्यंत या वारकरी संप्रदायाची पताका घेत या देशामध्ये भ्रमंती करत आमचा वारकरी संप्रदायाचा वारकऱ्यांचा धर्म ज्या वेळेला सगळ्या देशात पोहोचवत होते त्यावेळेला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये 32 वर्षापर्यंत हा वारकरी संप्रदाय पोरका होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेला माय तू खाल्ल्या वक्ती विना घेतली आणि ह्या वारकरी संप्रदायाचा सांभाळ तुने केला. तुझं नाव आहे संत जनाबाई आला खांद्यावरी भरल्या बाजारानं जाईन मी. होय आमच्या जनाबाईनं उत्तर दिलं. आमच्या जनाबाईनं ओव्या गायल्या ओव्या. सकाळी आमची माय माऊली भल्या पाटे उठायची पूर्वीच्या काळी आणि जात्यावरती माय कुणी यादी असतुले एकदा जोरदार टाळ्या वाजवा ना महिला मंडळ तुम्ही एवढा अधिकार तुमचा. अरे तूच बिरा आहे तूच मुक्त आहे माय किती मोठे आहे ग्रेट. होय माय तुमचे एवढे उपकार आहे संत परंपरेमध्ये तुमचे उपकार सुद्धा फिटणार नाही. होय नारी की निंदा मत करो यारो नारी तो रतन की खान. ए नारी की निंदा मत करो यारो नारी तो रतन की खान. ए माँ तेरी ही पेट से जन्मे राम कृष्ण और हनुमान राम कृष्ण हनुमान. माय तुझा एवढा अधिकार एवढं तू हे जगाला दिलं माय एवढे तुझे उपकार आहे. पण आमचे अनेक मंडळी सांगतात महिला कीर्तनकार चालत नाही म्हणे आमले. जन्म कुणाच्या पोटी घेतला राखी बांधायला कोण लागतं संसार करायला कोण लागतं आणि इथं कीर्तनाला महिला चालत नाही. पण आयोजकांचे धन्यवाद की त्यांनी दोन दोन महिलांना कीर्तनकारांना संधी दिली. माय तुम्ही आभार त्यांचे मानले पाहिजे. हाय याला म्हणतात वारकरी संप्रदाय पुढे नेण्यासाठी सर्वात जास्त गर्दी कोणाची असते आमची माय माऊलींची. आमली गर्दी कमीच कीर्तनली आमली गर्दी कमीच रास आमली गर्दी कधी रास भिका भीमात सांगवी करे रघुवीर खेडकर सह कांताबाई सादर मन्नर आणि खेडकर यांचा लोक नाते आमची गर्दी तिकडे असते. पण धन्यता या तरुणांना मोजक्यात गर्दी नसेल
पण विचारांचे गर्दी असणारे पोर आहेत म्हणून सांगतो, विचारांची सर्दी विषयाची सर्दी कधीच होणार नाही. एकदा तरुण पोरांसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. तरुण भाग्यवंत कीर्तनात आला पाहिजे जीवू, नाही तर तेव्हा तर आमचा तरुणा भाग्यवंत येईल कीर्तनात, तेव्हा तर आमचा संप्रदाय वाढणार आहे ना. अरे जगद्गुरु तुकोबारायांनी गाथा लिहिली 42व्या वर्षी त्यांचं वैकुंठ गमना, ज्ञानोबा माऊलींनी 16व्या वर्षी आम्हाला ज्ञानेश्वरी दिली, वय किती होत हो. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 50व्या वर्षापर्यंत सगळं स्वराज्य निर्माण केलं. अरे माझ्या शंभूसरच्या शंभूराज आलं वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी 14व्या वर्षी भूतभूषणम लायक अभेद नक्षिक आणि 7 शतक सारखे 4 दर्जेदार ग्रंथ आणि वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी या देशासाठी बलिदान दिलं. तरुणपणात शक्य होत, म्हातारपणात होत का नाही. या संतांचे उपकार आहेत आमच्यावरती, संतांची प्रेरणा आहे. कोण संत आमचे? अरे आमचे हा कांदा मुळा भाजी सांगणारे संत आमचे. विठाबाई माझी. ओ संत कबीरांनी आम्हाला दोहे दिले, ओ जत्रा में पत्रा बिटा या तीरथ बनाया पाणी, है पैसे की है दुल्दानी, जनता होई भाई दिवानी. ओय आम्हाला गाडगे बाबांना सांगितलं, गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला, गोपाला गोपाला. हे सांभाळ ही तुझी लेकरे, पुण्य समजते कशाला? पापाला. नकळत पाप करतोय आम्ही आणि म्हणून आम्हाला या संतांच्या मांदियाळेतून एवढं मोठं प्रबोधन झालं. संतांनी आम्हाला सहजरित्या हे सगळं शिकवलं म्हणून सांगितलं जातं. ज्ञानोबा माऊली सुद्धा सांगतात आमच्या ज्ञानेश्वरी मधून, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असले की जी. होय या संतांनी आम्हाला सोपं करून शिकवलं अभंगाच्या 30व्या.
शेष करुणी सायास शिकविती. सोपं करून शिकवतात संत कसे. हा ए माय, लहान लेकरू असतं तुमचं, हा लहान बाळ असतं, त्याला पाणी बोलता येत नाही का? माय काय म्हणते तू पाण्याला? मम मम का? हा आजीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्या आईला पाणी बोलता येत नाही का? तिला बोलता येतं, पण लेकराच्या भाषेत तिला सहज बोलता आलं पाहिजे. तेव्हा त्या लेकराला आईची भाषा जशी समजते तसं तुकोबाराय सांगतात. सहज बोलणे ही तर उपदेश सोपं करून सांगावं लागतं. शाळेतला शिक्षक सुद्धा कसं शिकवतो आमच्या पोरांना? क्या बात आहे. अशा पद्धतीने प्रमाण देत आलं पाहिजे. जशी माय आम्हाला या सगळ्या गोष्टी करते, शिक्षक आमचा शाळेतला लहान लेकराला जसं पहिली त्या ज्युनियर केजी सिनियर केजी लहानपणी आमचे शिक्षक आम्हाला बालवाडी शिकवायचे. लहानपणी बालवाडी तर नव्हती आमले, डायरेक्ट पहिली मजा होतो आम्ही. हा मोतीराळे सर कसं शिकवायचे, पहिले शिक्षक आम्हाला सगळं होईत ऍक्शन करून दाखवायचे. बुगडा बुगडा ना श्री तुझे पिल्लू पाजरे, एक पिल्लू मेलं गाडीत घालून नेलं, गाडी गेली डोंगराला. हा आपण जाऊ बाजाराला, बाजारातून आणल्या पाट्या सर्व मुलांना वाटल्या, एक पाटी फुटली. हा काय असेल नसेल, सोपं करून शिकवायचं का नाही पहिला शिक्षक. हा आमचे शिक्षक सांगायचे आम्हाला गीत शिकवायचे काय, ए रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला. पाऊस मोठा यायचा लहान लेकरायचा ऐकायचं देवबाप्पा त्या वेळेला. पण आता आम्ही पोरं इंग्रजी शाळेत घातली आणि इंग्रजी शाळेतला शिक्षक शिकवतो रेन रेन गोवे, पावसा पावसा परत जा. लहान लेकराची प्रार्थना देवबाप्पा लगेच ऐकतो आणि म्हणून पाऊस पडत. हा तसं नाही आहे, कारण झाडं लावली नाही, झाडं तोडून टाकली. तुकोबारायांनी सांगितलं वृक्षवल्ली आम्हा सोयरी, म्हणजे झाडं लावा, झाडं जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, तेव्हा तर पाऊस पडेल ना. हे संतांनी आम्हाला सगळं शिकवलं पण आम्हाला कळलंच नाही. आतापर्यंत मी तुम्हाला कोणताच त्रास दिला नाही. एकदा हातानं टाळी आणि मोगान नाम.